काल भैरव जयंती निमित्त अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेश्वरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात जवळपास 2000 पंत्या पेटवत दीपोत्सव साजरा करण्यात आला. कालभैरवांच्या दर्शनासाठी अकोलेश्वरासह तालुक्यातील हजारो भक्तांनी हजेरी लावली. यावेळी अनेक भक्तांनी शिल्पी तसेच फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. कालभैरव जयंतीनिमित्ताने दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. दीपोत्सवासाठी अथक परिश्रम सिद्धेश्वर भक्त परिवार अकोले यांनी घेतला. यावेळी सिद्धेश्वर मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजाळून निघाला होता. प्रतिनिधी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर. सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने कालभैरव जयंतीनिमित्त सिद्धेश्वर मंदिरात दीपोत्सव उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. हे या दीपोत्सवाचं 11वं वर्ष आहे. जवळजवळ 2 ते 2500 पंत्या इथे सर्व भाविकांनी लावलेल्या आहेत. इथे कालपासून सर्वांनी अथक परिश्रम केले आहेत. फुलांचे हार लावलेले आहेत, त्याच्यानंतर रांगोळी पण काढण्यात आलेली आहे. इथे सिद्धेश्वर भक्त परिवार आणि अकोल्यातील तमाम जनतेनी सहकार्य केलेले आहे. साधारण किती भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतलं आहे? साधारणपणे 6 वाजेपासून गर्दी पाहता 2500 ते 3000 आकडा मी सांगू शकतो. आणि केव्हापासून सुरुवात झाली होती पंत्या लावायला? किती वेळ गेला? साधारण 10 वर्ष झाले. नाही, या पंत्या पेटवण्यासाठी पेटवण्यासाठी 5 वाजेपासून पंत्या इथे ठेवण्यात आल्या आणि 6 वाजेपासून पंत्या पेटवण्यास सुरुवात करण्यात आली. नमस्कार.